नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड आफ्टरनून चला आलेत का सर्व बरोबर आहे पन्नास लाईक झाल्यावरच लेक्चर चालू होईल रुपेश पाटील एवढ्या लवकर जेवण आपल्याकडे काय होत नाही चला आलेत का सर्व आले आले आपली दोन कामं करून घ्यायची चला फास्ट मध्ये लिंक शेअर करायची लाईक करायची पटापट पन्नास लाईक झाल्यानंतरच लेक्चर चालू होईल पटकनी केले लिंक शेअर केले लाईक केले चला चालू करूया मागचं लेक्चर बघितलं सगळ्यांनी भूमिकेचं कसं होतं जबरदस्त गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून चला सुरुवात करूया बरोबर आहे निक्की बघा टिक्कर मराठीचा रिझल्ट पहिल्याच वर्षी पहिल्याच धडक्यात दोनशे साठ प्लस रिझल्ट आहे आणि तो ह्या वर्षी नक्कीच वाढणार आहे तुमचा फोटो इथं पाहिजे असेल तर आपल्या टिक्कर मराठी चॅनल वर दररोज यायचे दररोज दुपारी एक वाजता न चुकता न विसरता सगळ्यांनी यायचे भूमितीमध्ये मोय झाले होते सगळे सांगितलं होतं ज्याची कन्सेप्ट क्लिअर त्याच उत्तर बरोबर येईल आणि बघा तशा प्रकारचे प्रश्न आले फक्त तुम्हालाच सोडवता बाकी कोणालाच येणार नाही तुम्ही तर बघितलंच असल ओके अजय थँक यू चला सुरुवात करूया आपलं बघा हंड्रेड डे चॅलेंज त्यामध्ये आपल्याला काय करायचंय पाच लाख सबस्क्रायबर करायचे आहेत दररोज लिंक शेअर केले लाईक केला नक्कीच होऊन जातील करायचे सुरुवात आजचे पण प्रश्न एकदम जबरदस्त आहेत खतरनाक आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न येणार म्हणजे येणार पोलीस भरतीला शंभर टक्के आतापर्यंत आपले सत्याऐंशी लेक्चर झालेत ज्यांनी आतापर्यंत बघितलं नसेल एकदा बघून घ्या नक्कीच फायदा होणार आहे ह्या वर्षी सगळ्याचकडचं कट ऑफ जास्त जाईल कारण पोर आपले हुशार होत चाललेत मुंबईच काय सर्व जिल्ह्यांचा कट ऑफ जास्त जाईल कळलं चला सुरू करूया गुड आफ्टरनून सर्वांना हा सुरू केलं बघा पहिलाच प्रश्न एक व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा चार टक्के भाग अना था दान करतो व उर्वरित दहा टक्के भाग बँकेत जमा करतो व तदनंतर त्याच्याजवळ दहा हजार आठशे रुपये शिल्लक राहतात तर त्याचे मासिक उत्पन्न किती ऑप्शन बघा बारा हजार बारा हजार पाचशे वीस हजार आणि तेरा हजार काय लिहायचं उत्तर समीर म्हणतोय ऑप्शन नंबर तीन वीस हजार क्या है जबरदस्त समीर ऑप्शन नंबर तीन लेक्चर केलं पण काय आठवण राहत नाही मांडणी कशी करायची कळत नाही दोन तीन वेळा बघ रिव्हिजन कर होऊन जाईल वीस हजार वीस हजार जबरदस्त आपले रेग्युलर वाले विद्यार्थी कुठे मोनॉल वीस हजार ऑप्शन नंबर तीन सगळ्यांचं आले वीस हजार क्या खतरनाक अजून कोणाचं वेगळं ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर तीन वीस हजार अनिल म्हणतो बारा हजार सात करोड जबरदस्त हा मॅथ्स रिजनिंग शॉर्ट ट्रिक ऑप्शन नंबर एक जॅक्सन साडेबारा हजार शंकर साडेबारा हजार या दोघांच बरोबर बाकीच्यांनी आता इकडे लक्ष द्या रे प्रश्न व्यवस्थित वाचत नाही काय नाही फक्त प्रश्न बघितला लगेच उत्तर काढायला सुरुवात अरे प्रश्नामध्ये दिलेलं काय विचारलं काय हे तर समजून घ्या वीस हजार म्हटलं जबरदस्त सगळ्यांनी वीस हजार टाकायला सुरुवात केली कोणी डोकं लावायचं कामच नाही करत ऑप्शन दिसला सर म्हणतात जबरदस्त म्हणजे बरोबर असेल सगळ्यांनी वीस हजारला सुरुवात केली अरे प्रश्नामध्ये काय दिले एका व्यक्तीकडं आपल्या उत्पन्नाचा चार टक्के भाग अनाथाला दान करतो व उर्वरित रक्कमच्या जी रक्कम उरते त्याच्या दहा टक्के तो जमा करतो त्यानंतर त्याच्याकडे दहा हजार आठशे रुपये शिल्लक राहतात तर त्याच्याकडे किती रुपये असेल दोन प्रकारे सांगता येईल पहिलं तुम्हाला संपूर्ण कन्सेप्टने सांगतो नंतर शॉर्ट ट्रिकने पण सांगतो कसं सोडवायचं बघा त्याच्या जवळ किती रुपये शिल्लक आहेत दहा हजार आठशे दा� रुपये ते किती टक्के आहेत दहा टक्के तो बँकेत जमा करतो म्हणजे ही रक्कम किती टक्के असणार नव्वद टक्के तर आपल्याला रक्कम काढायची शंभर टक्के बरोबर किती तिरकस गुणाकार दहा हजार आठशे गुणिले शंभर भागले नव्वद शून्य गेला शून्य गेला नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा किती आलं एकशे वीस गुणिले शंभर बारा हजार ही रक्कम कधीची आहे बारा हजार रक्कम चार टक्के भाग अनाथाला दिल्यानंतरची म्हणजे ही रक्कम किती असणार बारा हजार आहे ती असणार शहाण्णव टक्के आपल्याला रक्कम पाहिजे पूर्णपणे शंभर टक्के तिरक गुणाकार बारा हजार गुणिले शंभर भागिले शहाण्णव बारा एके बारा एक दोन तीन शून्य बारा शहाण्णव आठ ने भाग दिला किती आले बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच गुणिले हजार किती आले साडेबारा हजार एवढी रक्कम त्याच्याकडे असणार आता बघा साडे बारा हजाराचे चार टक्के वजा करा जी रक्कम येईल त्याचे परत दहा टक्के वजा करा तुम्हाला दहा हजार आठशे रुपये रक्कम भेटणार कळले प्रश्न नीट दिसत नाही तुमच्या मोबाईलची क्लॅरिटी वाढवा जरा आता प्रश्न एकदम स्पष्टपणे दिसतोय कळले का पहिल्याच गणितात सगळ्यांच्या दांड्या गुल झालेल्या आहेत इथे आले उत्तर साडे बारा हजार बारा हजार नाही कळले का पाहिजे तर करून बघा बघा ती रक्कम आहे साडे बारा हजार यातून चार टक्के वजा करा चार टक्के वजा करा एकशे पंचवीस गुणिले चार किती आले एक हजार बरोबर का चार पंचवीस बारशे अठ्ठेचाळीस दोन नाही किती आले पाचशे पाचशे रुपये ह्याच्यातून वजा केले किती राहिले बारा हजार आता त्यातून दहा टक्के रक्कम दिली दहा टक्के रक्कम ह्याच्यातून वजा करा म्हणजे किती बाराशे बारा, बारा हजारामधून बाराशे वजा केलं राहिले का दहा हजार आठशे की त्याच्याकडे शिल्लक रक्कम राहिली का दहा हजार आठशे कधी साडेबारा हजार रक्कम असेल त्याच्याकडे ते तेव्हाच कळलं प्रश्नाकडून उत्तराकडं उत्तराकडून प्रश्नाकडं हा उत जॅक्सन बरोबर आलं कळले आता तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने सांगतो बघा रक्कम शिल्लक कित किती राहिली दहा हजार आठशे पहिले काय केले चार टक्के दिलेत राहिले किती टक्के शहाण्णव टक्के पण आपल्याला ही रक्कम कधीची आहे शहाण्णव टक्केची फक्त काय करायचं इथं जसं आपण चक्रवाड व्याज काढतो किंवा ते बघा आपण वनांची संख्या काढतो लोकसंख्या काढतो जर दिलेली रक्कम पूर्वीची असेल दिलेली रक्कम आत्ताची असेल पूर्वीची काढायची तर काय करतो आपण जेवढ्या टक्के आहे ते खाली लिहितो वरती शंभर जेवढे टक्के आहे ते वरती लिहितो खाली काय ना टक्के आहे तेवढे कळलं पहिले चार टक्के काय ती अनाथाला दिली उर्वरित रक्कम उर्वरित रकमेचे दहा टक्के रक्कम त्याने बँकेत जमा केली तर सुरुवातीची रक्कम त्याच्याकडे किती होती पूर्वीची रक्कम काढायची असेल फक्त आपण काय करतो उलट करतो भाग देऊन टाका लगेच उत्तर येईल शून्य गेला शून्य गेला नऊ ने भाग दिला नऊ 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 दुने अठरा शून्य शून्य परत भाग दिला बारा एके बारा शून्य बारा शहाण्णव आठ ने भाग दिला किती आले साडेबारा साडे बारा शंभर आणि शून्य किती येणार बारा हजार पाचशे आता ही शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगितली असती पहिलंच तर समजलं नसतं शहाण्णव का घेतले चार टक्के रक्कम त्याने काय दिलेली अनाथाला दिलेली राहिलेली रक्कम किती शहाण्णव टक्के आपल्याला पूर्वीची रक्कम काढायची असेल तर शंभर वरती टक्के खाली नंतरची रक्कम काढायची असेल तर डायरेक्ट शहाण्णव टक्के काढले असते समजलं का आता अशा प्रकारचं गणित आलं तर एकतर ही बेसिक पद्धत किंवा नंतर ऑप्शन घेऊन ही पद्धत किंवा डायरेक्ट पद्धत काढायची डायरेक्ट शॉर्ट ट्रिक समजलं का आता पूर्वीची रक्कम काढायची असेल तर शंभरला वरती घ्यायचं जेवढे टक्के गेलेले आहेत जेवढे टक्के शिल्लक आहेत ते टक्के खाली घ्यायचे समजलं सगळ्यांना काय म्हणतो चार टक्के अगोदर नंतर दहा टक्के घ्या लागते ठीक आहे कळले का ह्या तीन ट्रिक आहेत ह्याच्यापेक्षा वेगळी असन अजून पण पण लक्षात राहिली पाहिजे त्यासाठीच तुम्हाला आधी बेसिक ट्रिक सांगितले तुम्हाला बेसिक नुसार त्यानंतर मग तुम्हाला नाही लक्षात आलं तर ऑप्शन नुसार ऑप्शन घ्यायचा चार टक्के काढून वजा करायचं नंतर परत वजा करून परत त्याचे दहा टक्के काढून वजा करायचं जी रक्कम दहा हजार आठशे येणार तो ऑप्शन बरोबर कळला आणि नंतर मग आपल्याला जर दिलेली रक्कम आत्ताची आहे आपल्याला सुरुवातीची रक्कम काढायची पूर्वीची रक्कम काढायची असेल तर शंभर वर आणि जेवढे टक्के गेलेले आहेत जेवढे टक्के शिल्लक आहेत ते टक्के खाली कळलं जबरदस्त समजलं सगळ्यांना मग अशा प्रकारचा प्रश्न आला, का आला आता कोणाच चुकता कामा नाही सगळ्यांचं बारा हजार आलं होतं आता इथून पुढं लक्षात ठेवायचे कळले आणि ज्यांनी लाईक केलं नसेल पटकन लाईक करून टाकायचे बघा लाईव्ह आहेत दोनशे साठ लाईक फक्त शंभर चला लाईक ज्यांनी केलं नसेल पटकन लाईकची संख्या वाढवा फास्ट मध्ये बाहेर जायचं फक्त काळा करून यायचा बाकी काय नाही नांदेड जिल्हा पोलीस शिपाई पेपर घ्या ना सर ठीक आहे अमोल घेऊन टाकू पुढचे पण प्रश्न अजून जबरदस्त आहेत पुढचा प्रश्न बघा एका गाडीचा वेग जर ताशी आठ किलोमीटरने वाढवला तर ती चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तीस मिनिटं कमी घेते तर तिचा सध्याचा वेग किती असेल ऑप्शन बघा साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद केलं सर लाईक ओके धन्यवाद मंडळ आपले आभारी वीस हजार आलो होत कसं काय वीस हजार येईल वीस हजाराचे चार टक्के अनाथाला देऊन टाका राहिलेल्या नंतर दहा टक्के देऊन टाका नंतर दहा हजार आठशे रक्कम शिल्लक राहील का राहणार नाही किती म्हणतात ते सत्तर ऐंशी ऑप्शन नंबर बी दोन वाजता लेक्चर आहे का मग आपलं लेक्चर असतच बॅचवर वर दोन वाजता हो हो काल मुंबई इंडियन जिंकली दिल्ली हरली साठ सत्तर साठ सत्तर साठ सत्तर नव्वद ऐंशी जबरदस्त सगळे ऑप्शन आलेत सगळे कोणाना कोणाचं तरी बरोबर येणार म्हणजे येणार प्रश्नामध्ये दिलेलं काय ते समजलं का साठ सत्तर आणि नव्वद वाले प्रश्नामध्ये काय दिले एका गाडीचा वेग जर ताशी आठ ने वाढवला तर चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तीस मिनिटं कमी लागेल म्हणजे अर्धा तास वेळ कमी लागणारे आठ ने वाढवल्यानंतर समजलंय सगळ्यांना आता काय करायचं बघा ऑप्शन वरून गेलं तर एकदम इझी आहे सोपी पद्धत सांगून देतो ऑप्शन घेतला ऐंशी बघा आता लक्ष द्या चारशे चाळीस किलोमीटर अंतर आहे ऐंशीच्या स्पीडने गेला किती वेळ लागेल बघा शून्य गेला शून्य गेला आठ ने भाग दिला अठरा पंचेचाळीस चार उरला शून्य घेतला पॉईंट दिला अठरा पंचेचाळीस पाच पॉईंट पाच तास लागतील म्हणजेच साडेपाच तास लागतील आता चारशे चाळीस किलोमीटर अंतर आठ किलोमीटर स्पीड वाढवला म्हणजे किती होणार अठ्याऐंशी आता अठ्याऐंशी जर भाग दिला ते अठ्ठ्याऐंशी अकरा चौक चव्वेचाळीस शून्य आठ एक आठ अठा पंचेचाळीस सुरुवातीला त्याला पाच तास सुरुवातीला त्याला साडेपाच तास लागत होते आठ किलोमीटर वाड्या वाढवल्यामुळं तीस मिनिटं कमी घेते बघा पहिले लागत होते त्याला साडेपाच तास आता लागतात ते पाच तास तीस मिनिटं कमी लागतात कधी जेव्हा सुरुवातीच स्पीड आहे त्याचं ऐंशी असताना मग इथं विचारलं काय तुम्हाला सध्याचा वेग किती तर सध्याचा वेग किती असणार ऐंशी जर त्याने आठ ने वाढवला तरच त्याला तीस मिनिटाचा फरक पडेल समजला सगळ्यांना तर कळलं का चला पुढचा प्रश्न बघण्याआधी टार्गेट बॅच बॅच क्रमांक दहा कोंबो बॅच एक हजार पाचशे रुपयाला तुम्हाला भेटून जाईल दोन हजार पाचशे रुपयाची यासाठी कुपन कोड आहे पाडवा हा कुपन कोड युज केला तुम्हाला डायरेक्ट चाळीस टक्के डिस्काउंट भेटेल आणि ही ऑफर फक्त बारा एप्रिल पर्यंत आहे ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता नक्कीच फायदा होणार आहे पुढचा प्रश्न बघा क्रिकेटच्या एका फलंदाजाने त्याच्या एक्कावन्नव्या सामन्यात काढलेल्या धावांमुळे त्याची धावांची सरासरी एकोण पॉईंट एकोणसाठ पॉईंट सहाहून साठ झाली तर त्याची एक्कानव्या सामन्यातील दहाव संख्या किती ऑप्शन बघा ऐंशी सत्तर नव्वद आणि पंचाहत्तर काय लिहायचं उत्तर बघा प्रश्न आपली कन्सेप्ट तीच आहे नॉर्मल फक्त प्रश्न फिरवले प्रश्न मध्ये दिलेलं काय विचारलं काय हे समजून घ्यायचे बाकी येत आहे काढता ऑप्शन नंबर तीन सत्तर म्हणजे दोन ऑप्शन नंबर एक नव्वद पंच्याहत्तर सत्तर व्हेरी गुड आता बघा जसं संभाव्य सुरुवात झाली कसे सगळ्यांचे वेगवेगळे उत्तर येतात कोणाचं नव्वद येत आहे कोणाचं पंच्याहत्तर येत आहे कोणाचं सत्तर सुद्धा येत आहे जबरदस्त इथे आले नव्वद ऐंशी सगळ्याच ऑप्शन आले आता लक्ष द्या इकडे प्रश्नामध्ये काय काय दिलेले आहे पहिलं बघा क्रिकेटच्या एका फलंदाजाने त्याच्या सामन्यात काढलेल्या धावांची धावांमुळे त्याची सरासरी म्हणजे सामन्याच्या आधी त्याची सरासरी किती होती एकोणसाठ पॉइंट सहा एकावनव्या सामन्यात त्यांनी काहीतरी धावा जास्त काढल्या त्यामुळे त्याची सरासरी एकोणसाठ वरून किती झाली साठ झाली तर त्यांनी एकावनव्या सामन्यात किती धावा काढल्या असत आपली बेसिक पद्धत माहितीये पहिले वर्गामध्ये एवढे एवढे विद्यार्थी होते शिक्षक आल्याने सरासरी एवढ्याने एवढी झाली तीच पद्धत तीच कन्सेप्ट वापरायची सुरुवातीला एक्कावनव्या सामन्यात म्हणजे त्याच्या आधी किती सामने झाले होते पन्नास सामने झाले होते आता सरासरीमध्ये काय बदल झालाय एकोणसाठ पॉइंट साठ सहा वरून किती झाली साठ झाली किती झालाय सरासरी मदर मध्ये बदल पॉइंट चाळीसचा झालाय किंवा पॉईंट चारचा बदल झालाय पॉइंट चार आता ही सरासरी काय झाली वाढली म्हणून काय करणार प्लस किती झाली आता साठ करणार बेरीज पन्नास गुणिले चार किती आले पन्नास चोक दोनशे एक घर सोडून पॉईंट म्हणजेच किती आले वीस अधिक साठ किती झाले ऐंशी म्हणजे व्या सामन्यात त्यांनी किती धावा केल्या असतील तर ऐंशी धावा केल्या असतील त्यामुळे त्याची सरासरी एकोणसाठ पॉइंट सहा वरून डायरेक्ट साठ वर गेले पंच्याहत्तर येणार नाही ऐंशी येणार पाहिजे तर बेसिक पद्धत सांगू ही एकदम आपली शॉर्ट ट्रिक ही ट्रिक सर्व ठिकाणी बसते फक्त प्रश्न समजून घ्यायचंय तर बेसिक पद्धतीने सांगितलं तरी सुद्धा येईल काय म्हणतो सत्तावीस तारखेपर्यंत लेक्चर दिसत नाही त्यानंतर असं कसं होईल मयूर सत्तावीस तारखेला तर माझं लेक्चर ह्या महिन्यातच चालू झाला सत्तावीस तारखेपासून दिसत नाही एकदा ऑफिस नंबरला कॉल करा विचारून घ्या काय प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह ठीक आहे दररोज लेक्चर माझं हा बघा आता नीट लक्ष द्या ज्याला ही पद्धत नाही समजलं पहिलं त्याला बेसिक सांगतो म्हणजे ती पद्धत समजत सुरुवातीला त्याच्याकडे त्याने किती सामने केले पन्नास सामने खेळला किती होती सरासरी एकोणसाठ पॉइंट सहा एवढी सरासरी होती करा यांचा गुणाकार एवढ एकूण त्यांनी किती धावा काढल्या शून्य लिहून टाका पाच सख तीस पाच नऊ पंचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस पाच पंचवीस आणि चार एकोणतीस एक घर सोडून पॉईंट म्हणजे त्यांनी पन्नास सामन्यामध्ये किती धावा काढल्या होत्या दोन हजार नऊशे ऐंशी एकावनव्या सामन्यात काय झाले सरासरी झाली साठ शून्य घेतला सहा 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 पंचे तीस एक्कावनव्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या टोटल एक्कावन सामन्यामध्ये एकूण धावा काढल्या तीन हजार साठ पन्नास सामन्यामध्ये किती काढल्या होत्या दोन हजार नऊशे ऐंशी करा वाजा दोन हजार नऊशे ऐंशी शून्य गेला सोळातून आठ गेले आठ उरले एक हातचा दहातून दहा शून्य तीस मधून तीस गेले शून्य म्हणजे एक्कावनव्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या ऐंशी धावा काढल्या आता इथं तर सर्वांना क्लिअर झालंच असेल ही एकदम बेसिक पद्धत पन्नास सामन्यात त्यांनी कितीच्या रन ने धावा काढल्यात एकोणसाठ पॉइंट सहा एकूण किती धावा काढल्यात दोन हजार नऊशे ऐंशी जो एक्कावन्नवा सामना आहे त्याच्यामध्ये त्याची सरासरी झाली साठ किती धावा काढल्या असेल तीन हजार साठ मग एक्कावनव्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या एक्कावन्न मधून पन्नास सामन्यांचे वजा केले एक्कावनव्या सामन्याची धावा मिळून जातील किती ऐंशी हा रोज एक वाजता असतो तेजस दररोज एक वाजता कळले का आता मग इथं तुम्हाला शॉर्ट मध्ये काय सांगितलं मी पहिले जे धाव संख्या असेल जेवढे पहिले सामने असेल ते घ्यायचे सामन्यांमध्ये जो बदल झाला तो गुणिले घ्यायचा वाढला असेल तर प्लस कमी झाला तर मायनस जो नंतरचा झालेला आहे सरासरी ते घ्यायची डायरेक्ट लगेच उत्तर येऊन जात सर्टिफिकेट भेटणार झाले एसीबीसी सर्टिफिकेट जरी नाही भेटलं तुम्हाला ती पावती जरी भेटली तर त्या पावतीवरून तुम्ही फॉर्म भरू शकता पण तुम्ही सबमिट केल्यानंतर ती पावती आहे ती भेटली पाहिजे फक्त बस कळलं एसीबीसी सर्टिफिकेट नाही भेटलं तरी चालेल पावतीवरून तुम्ही फॉर्म भरू शकता पावतीवर तुमचा टोकन नंबर आणि दिनांक असतो समजलंय कळलं का आता हे गणित एक्कावन काय करावे आता दोन वेळा नीट समजून सांगितलं पन्नास सामने होते एक्कावन झाले समजलं का नाही नॉन क्रिमिलेअर नंबर कस काय मागाल त्याच्यामध्ये मद... त्याच्यामध्येच मदि... आहे सर्व एस मध्ये पार्ट ए पार्ट बी पार्ट ए मध्ये तुमचा जातीचा जा दाखला आहे पार्ट बी मध्ये नॉन क्रिमिलिअर आहे कळलं एकाच दाखल्यामध्ये तुम्हाला दोन्ही पण भेटतायत तिथं वजाबाकी शिकवा अनुज या इकडे ऑफिसला या शिकवतो हात धरून शिकवतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा कंसामध्ये एक वजा एक छेद तीन कंस पूर्ण दुसऱ्या कंसात एक वजा एक छेद चार कंस पूर्ण तिसऱ्या कंसात एक वजा एक छेद पाच असं एक वजा एक छेद ऐंशी ची किंमत काढा ऑप्शन बघा एक छेद एक एक छेदवीस एक छेद ऐंशी एक छेदचाळीस यापैकी नाही कोण तात्या कांबळे का एक छेद ऐंशी ओके ऑप्शन नंबर चार यापैकी नाही ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर डी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू ज्या जिल्ह्यामध्ये तुझ्या कास्टच्या जागा असतील ज्या जिल्ह्यामध्ये तुला होण्याची इच्छा असेल त्या जिल्ह्यात बिंदासभर याला त्याला विचारूच नको ऑप्शन नंबर तीन कोणी दिलाय देव आणि तुका व्हेरी गुड जबरदस्त ऑप्शन नंबर तीन ज्यांनी दिले त्यांचं बरोबर द्या ऑप्शन नंबर एक वाले दोन वाले चार वाले बघा आता नीट लक्ष द्या मृत्युंजय एकशे चाळीस हा आता बघा नीट लक्ष द्या आता इथून पुढे ऑप्शन नंबर तीन देऊन काय फायदा नाही आता लक्ष द्या ज्यावेळेस तुम्हाला सोडवायला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही एकाने टाकलं का त्याचं उत्तर टाकून देता बघा आता लक्ष द्या एक वजा एक छेद तीन सगळ्यात पहिला हा कंस सोडून घेऊ आपण बघा जर मध्ये वजा चिन्ह असेल तर काय होणार तीन एके तीन तीन वजा एक किती राहिले दोन छेद तीन पुढचा कंस सोडू आपण एक वजा एक छेद चार काय येणार चार एके चार चार वजा तीन किती आलं तीन छेद चार त्याच्या पुढचा कंस सोडवला आपण काय येणार एक वजा एक छेद पाच काय येईल डायरेक्ट सांगतो चार छेद पाच येईल पाच एक पाच पाच वजा एक चार छेद पाच आता जर तुम्ही अशाच सिरीजनी करत गेले तर शेवटी काय येणार बघा शेवटी येणार एकोणऐंशी छेद ऐंशी आता जर तुम्ही नीट बघितलं तर बघा अशी लाईन कट होते तीनला तीन चार ला चार पाच ला पाच असे एकोणऐंशी ला एकोणऐंशी सुद्धा कट होतील फक्त काय राहील सुरुवातीचे दोन आणि शेवटचे ऐंशी एवढंच शिल्लक राहील म्हणजे काय शिल्लक राहणार दोन छेद ऐंशी आता इथं भाग जातोय देऊन टाका बे एक बे बे चोक आठ शून्य काय उत्तर येणार तुमचं एक छेद चाळीस ऑप्शन नंबर येणार तीन समजलं का आता कळले का कळले भरपूर जणांची उत्तर दिलं होतं एक छेद ऐंशी तसं नाहीये नीट सोडवायचं गणित सुरुवातीचे दोन येणार दोन दोन छेद ऐंशी म्हणजे एक छेद चाळीस येणार इतकं सोप्प आता समजून सांगितलं एकदम सोप्प वाटेल जेव्हा सुरुवातीला वा विचारलेलं तेव्हा सुरुवातीला विचारलं तेव्हा तेव्हा उत्तर निघत नाही अरे ज्यावेळेस मी सांगतो त्यावेळेस तुम्हाला सोप्प वाटणारच मी त्या प्रश्नाला फोडून फोडून भुगा करून सांगतो तर तुम्हाला लय सोप्प आहे जेव्हा मोठे मोठे दगडी तुम्हाला दिसतात सुरुवातीला तेव्हा काय मग कोण होऊ नाही चू नाही एकोणऐंशी कसे कटले शेवटी येणार रे आता ना ना तुम्हाला एवढं काढायला माझ्याकडे एवढा वेळ नाही बोर्ड नाहीतर तुम्हाला सर्वांना दाखवलं असतं एकोणऐंशी कटणार शेवटीच काय होणार माहितीये का शेवटी ना हा बघा हा एक पूर्णांक वजा एक छेद ऐंशी काय येणार एकोणऐंशी छेद ऐंशी आणि याच्या आधीच काय असणार एक पूर्णांक एक छेद एकोणऐंशी काय होणार इथं एकोणऐंशी एकोणऐंशी एक वजा एक किती राहणार अठ्याहत्तर छेद एकोणऐंशी दिसलं का मधी कौसे गुणिले चिन्ह आहे हे कटच होणार हे अठ्यात्तर अलीकडे कट होणार सत्यात्तर अलीकडे कट होणार हे सर्व कट होणार फक्त शेवटचे ऐंशीच राहतील आणि सुरुवातीचे दोनच राहतील पाहिजे ज्याच्याकडे वेळ त्यांनी करा पूर्ण मग बघा तेच येतय का नाही समजलंय सगळ्यांना अरे कळलंय का पाच कट कसे कटले अरे कटणार रे बाबा कटणार मी सांगितले ना कटणार ज्याला वाटते काही डाऊट असेल काही शंका असेल त्यांनी सुरुवातीपासून करायचं एक ज्याला डाऊट वाटत असेल पाच कसं कटते एक कसं कटते त्यांनी सुरुवातीपासून करायचे काय होता प्रश्न इथं तीन का त्यांनी सुरुवातीपासून करायचे इथं तीन घ्या नंतर एक पूर्णांक वजा एक छेद चार हे घेत चला एक, एक छेद पाच हे ना शेवटी जोपर्यंत तुमचा एक वजा एक छेद ऐंशी येत नाही तोपर्यंत घेत चला बघा कसे काटतात का नाही मग समजलं नाही अरे ह्याचा फक्त काय करायचं तुम्हाला एक वजा करून छेद तोच राहणार एक वजा करून छेद तोच राहणार एक वजा करून छेद तोच राहणार शेवट पर्यंत घेत चला तुम्ही शेवटी काय राहणार बघा सुरुवात अशी होणार बघा दोन छेद तीन गुणिले इथे काय होणार तीन छेद चार गुणिले काय होणार चार छेद पाच गुणिले काय होणार पाच छेद सहा गुणिले काय होणार सहा छेद सात शेवटचा सांगतो डायरेक्ट अठ्यात्तर छेद एकोणऐंशी नंतर काय होणार एकोणऐंशी छेद ऐंशी असं होणार मग काय होणार बघा हे असे कट होणार तीनला तीन चार ला चार पाचला पाच सहा ला सहा असे सात ला सात शेवटी अठ्ठ्याहत्तर ला अठ्यात्तर कट होतील एकोणऐंशी ला एकोणऐंशी कट होतील फक्त राहणार सुरुवातीचे दोन शेवटचे ऐंशी अजूनही ज्याला नाही समजलं त्यांनी पासून शेवट शेवटपर्यंत करत चला सगळं कटतील का नाही बघा मग समजलं सगळ्यांना ज्याला नसल समजलं इथून सुरुवात करायची शेवटपर्यंत सगळे कटतात बघा सगळे पाच पण कटतात शेवटचा एकोणऐंशी पण कटतो अठ्याहत्तर पण कटतो सगळंच काटतात पुढचा प्रश्न बघा एका भूमितीय श्रेणीची तीन क्रमगत क्रमगत पदे शोधा ज्यांची पहिल्या दोन पदांची बेरीज नऊ असून तिन्ही पदांचा गुणाकार दोनशे सोळा असा आहे ऑप्शन बघा दोन सात एकशे आठ छेद सात दुसरा ऑप्शन तीन सहा अठरा तिसरा ऑप्शन तीन सहा बारा चौथा ऑप्शन चार पाच नऊ ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर सी लास्टचा नाही समजला तुम्हाला किती जीव तोडून सांगितलं तरी समजत नाही तुमचं बेसिक एकदम कमकुवत आहे एकदम आहे कस काय समजणार ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर सी व्हेरी गुड जबरदस्त सीताराम ऑप्शन नंबर ए येईल का भूमिती नऊ पहिल्या दोन पदांची बेरीज तर नऊ येते तिघांचा गुणाकार येतो का दोनशे सोळा फक्त ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर तीन योग्य आहे प्रश्नामध्ये काय दिले बघा ना एका भूमितीय श्रेणीचे तीन क्रमगात पदे आहेत तीन पदे आहेत पहिल्या दोन संख्यांची बेरीज नऊ येते सहा तीन नऊ येते बेरीज आणि काय सांगितले तिन्ही पदांचा गुणाकार दोनशे सोळा फक्त ह्याचाच येतोय दोनशे सोळा सहा त्रिक अठरा गुणिले बारा बारा अटी शहाण्णव एक बारा आठवीस आणि एकवीस दोनशे सोळा फक्त ऑप्शन नंबर चाच येतोय गुणाकार दोनशे सोळा आणि पहिल्या दोन, दोन, दोन पदांची बेरीज येते नऊ बाकी कोणाच येत नाही कळ जस दिसतंय तसं सोडवलं हो प्रश्नामध्ये सांगितलं त्याप्रमाणे प्रश्नामध्ये दिलेलं काय विचारलं काय हे समजलं का सोडवता येतं बरोबर क्लिअर पुढचा प्रश्न बघा दोनचा दहावा दहा गुणिले दोनचा वजा दुसरा घात गुणिले दोनचा आठवा घात इथं कंसाचा एक्स घात इथं आहे कंसाचा एक्स घात बरोबर दोनशे छप्पन्न तर एक्स बरोबर किती एक्स ची किंमत काढायची ऑप्शन बघा शून्य पॉईंट पाच एक पॉइंट पाच आणि दोन सांगा उत्तर आता ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर एक तीन शून्य पॉइंट पाच ऑप्शन नंबर दोन चार म्हणजे एक दोन तीन चार सगळेच ऑप्शन आलेत दोन आले तीन आले चार आले एक सुद्धा आलंय रुपेश पाटील दीड एवढ्या सोप्या प्रश्नाचं चुकतात तुमचे उत्तर एवढे सोप्या प्रश्नाचे चुकतात एकशी किंमत दीड घेतली तर येईल का रे उत्तर एकशी किंमत शून्य पॉईंट पाच घेतले तर येईल का उत्तर एवढे सोपे प्रश्न चुकतात तुमचे आणि मग सर एवढे सोपे प्रश्न आणतात मग एवढे सोपे सगळ्यांचं उत्तर बरोबर यायला पाहिजे मग चुकीचं उत्तर कस काय येते बघा आता सगळ्यात पहिले हे समजून घ्या बरोबर चिन्हाची डावी बाजू उजी बाजू कशी असते समान असते मग आता दोनचा दहावा घात दोनाचा दहावा घात गुणिले दोनाचा वजा दुसरा घात गुणिले दोनाचा आठवा घात आणि ह्या सर्व कंसाचा एक्स घात बरोबर दोनशे छप्पन्न आता ह्याचे सुद्धा फोड करून घ्या तुम्हाला डायरेक्ट मी सांगाल दोनचा घात तुम्हाला ते समजणार नाही दोनचा आठवा घात कुठून आणला आता दोनशे छप्पन ची फोड दोनशे छप्पन्न म्हणजेच सोळा गुणिले सोळा सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न आता सोळा म्हणजेच काय दोनाचा घन सोळा म्हणजेच काय दोनाचा घन मग आता इथं पाया समान मधी गुणाकार चिन्ह घातंकाचे गावणार बेरीज म्हणजे दोनाचा तीन आणि तीन सहा घात म दोनाचा सहावाच घात आला पाहिजे मग आता इथं बघा सगळ्यांचा पाया समान आहे मधी गुणिले चिन्ह आहे घातंकाचे गावणार बेरीज दहा वजा दोन किती राहिले आठ आठ वजा आठ किती राहिले आठ आणि आठ किती झाले सोळा बघा दोनाचा दहा वजा दोन अधिक आठ दहा मधून आठ गे दहा मधून दोन गेले आठ राहिले आठ आणि आठ सोळा म्हणजे दोनाचा येणार सोळावा घात बरोबर इकडे काय दोनाचा सहावा घात आता नीट लक्ष द्या आता ह्या कंसाचा सुद्धा एक्स घात आहे आता एक्स घात म्हणजेच काय इथं गुणाकार होतो घातकाचा का काय होतो गुणाकार म्हणजे पाया इथं कॅन्सल झाला राहिले काय सोळा एक्स बरोबर इकडे काय राहिलेत सहा राहिलेले आहेत सोळा एक्स बरोबर सहा काय झालंय <coughs> सोळा एक्स सॉरी सॉरी दोनाचा चौथा गात एक मिनिट दोनाचा घन आठ हा दोनाचा चौथा गात सोळा म्हणजे दोनाचा चौथा गात गुणिले दोनाचा चौथा गात म्हणजे इथं दोनाचा येईल आठवा घात इकडे काय येणार आठ आता बघा इथं एक्स सोळा काय एक्स ला काय एक का गुणिले इकडे आल्यावर काय होणार भागेले मग एक्स बरोबर आठ छेद सोळा सोळा ने भाग आठने भाग, दि, भाग दिला आठ एक आठ आठ दोन्ही सोळा एक छेद दोन म्हणजेच काय एक्स बरोबर काय आले शून्य पॉईंट पाच एक्स ची किंमत आली शून्य पॉईंट पाच दीड कशी काय येणार रे किती आली येणार एक ऑप्शन मध्ये असतं तर एकशे दोन आलं असतं किंवा शून्य पॉईंट पाच आलं असत काय शून्य पॉईंट पाच ऑप्शन नंबर फक्त एक ज्यांनी दीड आणि एक दिलं होतं त्यांनी नीट लक्ष द्या कळलं सगळ्यांना समजले पुढचा प्रश्न बघण्याआधी महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी शिपाई चालक कारागृह एफ बॅन्समन सगळ्यांसाठी आपला टिक्कर मराठीचा ठोकळा आहे त्यामध्ये मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंकगणित सामान्य सामान्य विज्ञान या सर्वांचे तुम्हाला दहा हजार पेक्षा जास्त प्रश्न भेटेल आतापर्यंत तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात भेटत होतं आता हे जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल आता पुस्तक स्वरूपात तुम्हाला विकत घेता येईल कळलं आणि ह्याची किंमत असणारे चारशे एकोणपन्नास रुपये ज्याला पाहिजे असेल ते घेऊ शकता आणि ते कसं घ्यायचं आहे हे ठोकळा पुस्तक कसे विकत घ्याल तर त्यामध्ये बघा आपला टिक्कर मराठीचा ऍप त्यामध्ये बघा स्टोअर मध्ये जायचंय स्टोअर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं ठोकळा दिसेल बुक नाव करायचंय आणि त्यानंतर मग इथं ऑर्डर तुम्हाला प्लेस करायची मग तुम्हाला तुमचं नाव नंबर ऍड्रेस सगळं टाकायचंय मग तो तुम्हाला ठोकळा घरी येईल समजलं सगळ्यांना कळलं आतापर्यंत तुम्ही पीडीएफच्या स्वरूपात भेटत होतं आता तुम्हाला हा ठोकळा पूर्णपणे तुमच्या हातात येईल डायरेक्ट घरी याला पाहिजे असेल तो डायरेक्टली आपल्या ॲपवरूनही परचेस करू शकतात काही अडचण असेल तर आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री ह्या नंबरला कॉल करा सर्व नीट काही समजून सांगितलं जाईल कळलं दोनाचा चौथा घात चौथा घात कुठून आलं इथं किती दिले दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन्न ची फोड केली काय फोड फोड येणार सोळा गुणिले सोळा सोळाचा वर्ग आहे मग दोनशे सोळा म्हणजेच काय दोनाचा चौथा घात दोनाचा वर्ग चार दोनाचा घन आठ दोनाचा चौथा घात सोळा म्हणून ह्याची फोड केली परत दोनाचा चौथा घात दोनाचा चौथा घात कळलं आता डायरेक्ट ह्याची मी फोड सांगितली असती दोनशे छप्पन्न म्हणजेच दोनाचा आठवा घात समजला असतं का तुम्हाला पूर्ण बेसिक फोडून फोडून सांगितले डायरेक्ट सांगितलं असत कळलं दोन येणार नाही अकाश जाधव सोळा हो। भागिले आठ नाही आठ भागिले सोळा शून्य पण पाच येणार कळले शून्य पण पाच येणार या आठला नाही तिकडे न्यायचंय आपल्याला ची किंमत काढायची एकशी आठची नाही किंमत काढायची ठोकळा धुलेला येईल का सगळीकडे येईल ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी येऊन जाईल पुढचा प्रश्न बघा एका चारचाकी गाडीची किंमत चार लाख वीस हजार रुपये आहे या किमतीवर नव्वद टक्के इतका विमा उतरवला एका अपघातामध्ये गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आणि यामध्ये विमा कंपनीने विमा उतरवल्याच्या मूळ किंमतीच्या नव्वद टक्के रक्कम परत केल्यास गाडीची मूळ किंमत व कंपनीकडून मिळालेली किंमत यामध्ये कितीचा फरक असेल ऑप्शन बघा अडुसष्ट हजार आठशे बहात्तर हजार आठशे ब्याऐंशी हजार आठशे आणि एकोणऐंशी हजार आठशे तीनशे पंच्याहत्तर ला आहे जास्त माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा विचारून घ्या ते सर्व सांगून देतील डिलेवरी चार्ज वगैरे काय असेल ते सर्व काही त्यातच असेल विचारून घ्या त्या म्हणतात ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर एक व्हेरी गुड सगळे चालेल ऑप्शन ए बी सी एक दोन तीन गोळा बारा मार्काचा पुढे जात नाही काय करू सगळ्यात पहिलं काय चुकतं तिकडे लक्ष द्या तुम्ही काय करता माहिती का कोणाचे व्हिडिओ बघितले तर तुम्ही त्याच्या पद्धतीने टाकायचा प्रयत्न करतात तो ह्या पद्धतीने वाकून टाकतो तुम्ही त्या पद्धतीने टाकतात तो ह्या पद्धतीने टाकतो तुम्ही त्याच पद्धतीने टाकायचा प्रयत्न करतात आणि मग तुमचा गोळा वाढत नाही आपली बेसिक काय चुकतं ते बघा गोळा पकडताना आपण टेक्निकने फेकतोय की ताकदीने फेकतोय त्यानुसार गोळा पकडायचा असतो आणि थ्रो आपण कसा करतोय आपण स्पीड कसं घेतोय सगळं काही पहिलं चुका बघा त्यानंतरच गोळा वाढेल तुम्ही त्या चुकांकडे लक्ष देत नाही आणि गोळा का वाढत नाही म्हणून पूर्ण जीव काढून टाकत राहता त्यामुळे तुमचा गोळा कधीच वाढणार नाही पहिले तुमचं काय चुकतं ते बघून घ्या त्यानंतर मग तुमचं वाढेल जर काय चुकतं हेच कळत नसेल तर वाढेल कसा मला सांगा बरं माझी खोटी शपथ घेऊ हो नको बॅच नऊ होती आता दहा झाली का हा नऊ बॅच विजय होती दहा बॅच टार्गेट आहे बॅच क्रमांक दहा ठीक आहे बघा आता लक्ष द्या प्रश्न समजलाय का सगळ्यात पहिला प्रश्न समजलाय काय प्रश्नामध्ये सांगितले ना बघा एका चारचाकी गाडीची किंमत आहे चार लाख वीस हजार चार लाख वीस हजार वी किंमत आहे त्यांनी काय सांगितलंय विमा कंपनीने नव्वद टक्केच विमा उतरवलाय किती नव्वद टक्के म्हणजे किती रुपयाचा विमा उतरवलाय पहिले बेसिक पद्धतीने सांगतो तुम्हाला नंतर डायरेक्ट शॉर्टकट पद्धतीने सांगतो दोन शून्य गेले आता करा गुणाकार किती आलाय एक दोन तीन शून्य नऊ दुने अठरा नऊ चौक छत्तीस एक सदतीस म्हणजे सदतीस हजार तीन लाख अठ्याहत्तर हजाराचा विमा उतरवलाय त्यानंतर काय सांगितलंय जेवढं नुकसान झाले नुकसान किती भरपाई दिले नव्वद टक्केच रक्कम दिली नव्वद टक्केच पण कोणती जो विमा उतरवलाय त्याचे नव्वद टक्के दिले म्हणजे सदतीस हजार आठशेचे तीन लाख अठ्याहत्तर हजाराचे तुम्हाला नव्वद टक्के काढायला लागेल रक्कम एवढीच दिली दोन शून्य गेले दोन शून्य गेले आता करा गुणाकार किती आला इथं दोन शून्य आठ नवाठे बहात्तर नवासता त्रेसष्ट आणि सात ऐंशी सत्तर सात आठशे नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस तीन तीस आणि चार नीट करा गुणा करीक्षा इकडे बघ तीन हजार सातशे सदतीस हजार आठशे गुणिले नऊ दोन शून्य घेतले नवाठे बहात्तर नव सात त्रेसष्ट आणि सात सत्तर नऊ ते सत्तावीस तीन तीस तीस आणि एवढीच रक्कम भेटली त्याची रक्कम किती होती त्याच्या गाडीची किंमत किती होती चार लाख वीस हजार रक्कम किती भेटली जातात तीन लाख चाळीस हजार दोनशे मग इथं काय विचारले कंपनीकडून मिळालेली रक्कम आणि त्या कारची किंमत याच्यामध्ये किती फरक होता म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल वजाबाकी चार लाख वीस हजार वजा तीन लाख चाळीस हजार दोनशे वजा बाकी करा दोन शून्य गेले दहा दोन गेले आठ राहिले एक हातचा एक गेला नऊ राहिले नंतर बारातून चार गेले किती राहिले सात म्हणजे एकोणी एकोणऐंशी हजार आठशे एवढा त्यातला फरक असणार आहे एकोणऐंशी हजार आठशे ऑप्शन नंबर चार समजलंय बेसिक पद्धतीने सांगितलं एकदम एकदम बेसिक पद्धतीने कळले ऑप्शन नंबर चार येणार अजून पेपरला सात महिने सांगता येत नाही तीन चार महिने फिक्स सांगू शकतो सात महिने काही सांगू शकत नाही या भरशावर राहू नका सात महिने भेटल मग सात महिन्यात मी अभ्यास करल होणार नाही एवढा आतापासून तयारी करा तीन चार महिन्यातच होईल पेपर असाच समजून अभ्यास करा सात महिने म्हंटल का तुमचे तीन चार महिने असेच जातील शेवटी करू आज नाही केला उद्या करू उद्या नाही केला परवा करू मग तसाच राहील कळले समजलं सगळ्यांना गोळ्याबद्दल सांगितल्यामुळे मनापासून ओके गणेश थँक यू फॉर्म रद्द करून दुसरीकडे भरता येतो पण तुमचे जे चलन भरलेले पैसे ते फक्त तुमचे जातील रद्द करता येईल कॅन्सल करता येईल भरता येईल कळलं समजलं हे गणित चार लाख वीस हजार त्या गाडीची किंमत होती आणि त्या विमा कंपनीने त्याला किती रुपये दिलेत तीन लाख चाळीस हजार दोनशे म्हणजे त्याला कितीचा फरक पडलाय एकोणऐंशी हजार आठशे रुपयाचा क्लिअर पुढचा प्रश्न बघा अठरा मीटरला अंतर दोन भागात तोडली कशी तोडली एका भागाची लांबी दुसऱ्या भागाच्या चारशे पाच पट आहे तर मोठ्या भागाची ताऱ्याची लांबी किती मीटर राहील ऑप्शन बघा दहा बारा सोळा आणि अठरा काय लिहायचं उत्तर सगळ्यात पहिलं सांगा प्रश्न समजलाय का बाकीचे तुम्हाला काही चॅटिंग करायचे असेल नंतर करा तुमचा एक स्वतःचा ग्रुप बनवा तिकडे करा इथं फक्त अभ्यासाची बाकी कसली चॅटिंग करू नका अजिबात नाही समजला प्रश्न बघा नीट लक्ष द्या प्रश्नामध्ये काय सांगितले अठरा मीटर लांबीची तार आहे दोन ठिकाणी तोडली तर एक एक भाग किती त्याचा दुसऱ्या भागाच्या चार छत पाच आहे म्हणजे एक भाग असणार त्याचा चार दुसरा भाग असणार त्याचा पाच आता दोन भाग मिळून दो चार आणि पाच दोघांची बेरीज केली किती आली चार आणि पाच नऊ अठराला आपण डायरेक्ट नऊ ने भाग दिला अठरा भागेले नऊ नऊ जुने अठरा एका भागाची किंमत किती दोन आता ह्याला गुणा चार जुने आठ हा असणार लहान भाग पाच जुने दहा हा असणार मोठा भाग मग इथं काय विचारलं मोठ्या भागाची किती मीटर लांबीचा असेल तर दहा मीटर लांबीची असेल मोठी तार लहान असणार आठ मीटर लांबीचे क्लिअर अरे समजलं का एका भागाची लांबी असणार चारशे पाच दुसऱ्या भागाची लांबी असणार पाचशे चार उलटी असणार मोठा भाग असणार जी मोठी संख्या येते लहान भाग असणार लहान संख्येत दोन भागांची बेरीज आहे अठरा म्हणून आपण तिथं बेरीज केली डायरेक्ट चार आणि पाच नऊ दोन भागांची बेरीज किती आहे नऊ आणि तो एकूण किती मीटर लांबीचा आहे अठरा मग तुम्हाला एका भागाचा किती मीटर आहे ते कळून जाईल अठरा भागीले नऊ नऊ जुने अठरा एक भाग बरोबर दोन मीटर मग आता छोटा असणार चार भाग मोठा असणार पाच भाग चार जुने आठ पाच जुने दहा समजलंय भाग पाच आणि दहालाच लाच जातो सर हा पाच आणि दहालाच ला जातो का बर पाच ने दहा लाच भाग जातो असं म्हणायचं का हा बरोबर आहे ज्याचा बघा अभ्यास होतो रिव्हिजन होते मग तो अशा काहीतरी शक्कल लावतो हंड्रेड डे ची पीडीएफ कुठे भेटेल आपल्या टिक्कर मराठी ऍपवर फ्री पीडीएफ ह्या मध्ये हंड्रेड डे ची संपूर्ण पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल पहिल्या लेक्चर पासून आत्ताच्या लेक्चर पर्यंत सर्व काही पीडीएफ मध्ये भेटून जाईल कळलं फ्री फ्रीफ या ऑप्शन मध्ये ऍप ओपन केल्या गेल्या के सेकंड नंबरचा ऑप्शन बघा फ्री पीडीएफ त्या चौकन मध्ये समजलंय सगळ्यांना बघा आजचे प्रश्न कसे खतरनाक होते पुढचा प्रश्न बघा तीन पॉइंट सत्तावन्न कंसाचा वर्ग वजा दोन पॉईंट त्रेचाळीस त्याचा वर्ग छेद तीन पॉइंट सत्तावन्न वजा दोन पॉईंट त्रेचाळीस ची किंमत काढा ऑप्शन बघा एक पॉइंट चौदा पाच सहा आणि सहा पॉइंट त्रेचाळीस सोल्युशन सोबत हो हो सोल्युशन सोबत सहा म्हणतात ऑप्शन नंबर सी म्हणतात ऑप्शन नंबर एक म्हणतात ऑप्शन नंबर एक वाले ओके यू बॅच जॉईन करायची सर ओके बालाजी स्वागत आहे बॅच जॉईन करायची असेल आपल्या टिक्कर मराठी आप ॲपवर जायचं तिथून तुम्ही परचेस करू शकता टार्गेट बॅच आता सध्या ऑफर आहे भेटून जाईल अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा डबल एट टू एट झिरो सिक्स सॉरी हे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री ह्या नंबरला कॉल करा मेसेज करा संपूर्ण माहिती भेटून जाईल कळले सगळ्यांना आता बघा तीन पॉईंट सत्तावन्न ह्याला आपण ए मानो आणि दोन पॉईंट त्रेचाळीस ह्याला आपण बी मानो आता इथं काय होणार बघा ए वर्ग वजा बी वर्ग छेद ए वजा बी आता ए वर्ग वजा बी वर्ग याची फोड कशी होते ए अधिक बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी छेदस्थानी काय आहे ए, ए वजा बी गेला, राहिले काय म्हणजे सत्तावन्न प्लस दोन पॉइंट त्रेचाळीस करा बेरीज सात अन तीन दहा एक हात सहा पाचन पाच दहा एक हातचा तीन आणि तीन सहा किती आलं उत्तर सहा ऑप्शन नंबर तीन समजलंय समजलंय सगळ्यांना काय झालं ओके स्वभाव आहे थँक्यू आतापर्यंत ज्यांनी लाईक केला लाईक करून घ्यायचे फास्ट मध्ये अरे तीनशे पण लाईक होत नाहीत संख्या तर वाढतच नाही लाईक पण वाढत नाहीत एवढे जबरदस्त प्रश्न घेऊन येतो एवढे सोप्या पद्धतीने सांगतो एवढे सोप्या पद्धतीने शिकवतो एवढे सगळे शोधून आणतो ह्याची पीपीटी बनवायला लागते सर्व सांगायला लागतं तुम्ही किती वेळा बोलले रिपीट रिपीट तेवढ्या वेळा सांगतो मी तर तुम्हाला फक्त बाहेर जाऊन एक काळ करायचे थम लिंक फक्त शेअर करायची परत सांगू तीन पॉइंट सत्तावन्न बरोबर ए मांडलं आणि दोन पॉइंट त्रेचाळीस बरोबर बी मांडलं आता तयार काय झाले तीन पॉइंट सत्तावन्न जिथे दिसते तिथं ए टाकून द्या काय राहणार इथं एचा वर्ग वजा बी बी चा वर्ग छेद ए वजा बी ए वर्ग वजा बी वर्ग त्याची फोड केली तर ए अधिक बी ए वजा बी ए वजा बी ए वजा बी दोन्ही बी कॅन्सल राहिले फक्त ए अधिक बी ए अधिक बी म्हणजेच काय तीन पॉइंट सत्तावन्न प्लस दोन पॉईंट त्रेचाळीस बरोबर बेरीज किती आली सहा मी पण केले मी पण केले अरे तुम्ही पण केले सगळ्यांनी मग इथं मला का दिसत नाही तीनशे साठ जण लाईक दोनशे एकाहत्तर मग तुम्हीच विचार करा बाहेर जाऊन बघा एकदा किती जण आहेत किती येते क्वेश्चन आवडल्यास अशा जबरदस्त क्वेश्चन तुम्हाला दररोज आता भेटतील इथून पुढं फक्त न चुकता न विसरता सगळ्यांनी एक वाजता यायचे छान शिकवता तुम्ही ओके प्रतीक थँक्यू केले लाईक खूप छान छान खूप थँक्यू थँक्यू चला बाकीचे आपण आता पुढच्या लेक्चरला बघूयात हा पुढच्या रविवारी चौदा एप्रिलला सकाळी ठीक अकरा वाजता शुभांगी मॅडमचं मॅरेथॉन आहे मराठी व्याकरणचं सगळ्यांनी यायचंय जसं तुम्ही सगळ्यांचं मॅरेथॉन आतापर्यंत बघितलं दर संडेला सुट्टी असून देखील प्रत्येक शिक्षक तुमच्यासाठी येतोय तर तुम्ही सुद्धा यायचे अकरा वाजता तुमचाच फायद्याच आहे कळलं ला? तीनदा लाईक नाही रे बाबा एकदाच करायचं लाईक तीनदा नाही करायचं कळ सगळ्यांना तर न चुकता न विसरता सगळ्या न्यायचं आणि टार्गेट बॅच ज्यांना आतापर्यंत घेता आली नाही त्यांच्यासाठीच ऑफर आहे पंधराशे पंधराशे रुपये रुपये अडीच बॅच तुम्हाला मध्ये भेटणार पाडव्यानिमित्त हा कुपन कोड युज केला तुम्हाला चाळीस टक्के डिस्काउंट भेटून जाईल अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा आणि ही ऑफर फक्त बारा एप्रिल पर्यंतच मर्यादित आहे त्याला पाहिजे असेल घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे आपले टिक्कर मराठी ऍप ज्यांनी डाउनलोड केलं नसेल करून घ्या हंड्रेड डे चॅलेंज चे सर्व पीडीएफ फ्रीमध्ये फ्री, फ्री पीडीएफ या ऑप्शन मध्ये भेटून जाईल आणि टेलिग्रॅम चॅनलला ज्यांनी जॉईन केलं नसेल करून घ्या सर्व अपडेट तिथं तुम्हाला भेटून जाईल लग्नात बोलवा बरं बर आहेर घेऊन यायचं येताना नक्कीच बोलूया स्वीकारले जातील कळला हा लेक्चर संपले आजचे पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करायचे आणि जाता जाता ज्यांनी लाईक केलं ला नसेल त्या सगळ्यांनी लाईक करून जायचे ठीक आहे आजचे पण प्रश्न जबरदस्त होते उद्याचे पण असणार परवाचे असणार दररोज प्रश्न आपले असे जातात जबरदस्त असणारे तर सगळ्यांनी यायचे न चुकता न विसरता एक वाजता ठीक आहे चला मग आज आपण इथेच थांबूया थँक्यू जय हिंद